शक्ती प्रदर्शन करायला अयोध्या कशाला पाहिजे? खाण्याचा नाका पण तुमचा आहे ना, तिथे करत असेल मी शक्ती प्रदर्शन. तुमच्या विमानामध्ये जे गुंड मवाली खंडणीखोर जे बसले होते त्याचे फोटो आज प्रसिद्ध झालेले आहेत. त्यांना काय रामाच्या चरणी शरीर नदीमध्ये शुद्ध करण्यासाठी तुम्ही बुडवायला गेला होतात का? दर्शनापेक्षा शक्ती प्रदर्शनाचाच विषय जास्त होता. दर्शन हे आम्ही घेतलेलं आहे जाऊन अनेकदा, आणि आमच्याबरोबर हे काल जे होते सगळे टोळी ती सुद्धा होती. त्याच्यामुळे दर्शन आणि शक्ती प्रदर्शन यातला फरक तुम्ही समजून घ्या. आणि ज्या मर्यादा पुरुषोत्तम रामाची आपण काल पूजा केली, त्या रामानं वनवासात जाताना आपला भाऊ भरत याला राज्य दिलं, आणि राज्य चालवताना भरतानं रामाच्या पादुका या सिंहासनावर ठेवून आपला संयम आणि मर्यादा पुरुषोत्तम रामाचे विचार हे अंमलात आणले. हा एक विचार आहे. हा विचार किती लोकांना पटतो पटलाय मला माहीत नाही. शक्ती प्रदर्शन करायला अयोध्या कशाला पाहिजे? खाण्याचा नाका पण तुमचा आहे ना, तिथे करत असेल मी शक्ती प्रदर्शन. तुमच्या विमानामध्ये जे गुंड मवाली खंडणीखोर जे बसले होते त्याचे फोटो आज प्रसिद्ध झालेले आहेत. त्यांना काय रामाच्या चरणी शरीर नदीमध्ये शुद्ध करण्यासाठी तुम्ही बुडवायला गेला होतात का? मागे देखील पाहिजे तशी मिळाली. इकडे अनेक लोक विमान हेलिकॉप्टरने गेले, त्या सगळ्याचा खर्च कसा झाला? पण हे राज्यात इतकं संकट असताना बघा, त्याच्यावरती आम्ही काल एक प्रश्न उपस्थित केलेला आहे. माननीय उद्धव ठाकरे असतील, माननीय शरद पवार असतील, त्यांनीही सांगितलंय की ज्या पद्धतीचं नुकसान महाराष्ट्रात मराठवाडा विदर्भ उत्तर महाराष्ट्र सर्वत्र झालेलं आहे. कोकणात काही ठिकाणी अवकाळी पाऊस झाला, गारा पडत आहेत, गहू असेल, डाळिंब असेल, द्राक्ष असतील, भाज्या असतील, फळं असतील, उद्ध्वस्त झालेलं आहे. आणि या सरकारचे मंत्री, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री गेल्या 2 दिवसापासून अयोध्येमध्ये आहेत. अयोध्येमध्ये असायला हरकत नाही, श्रद्धा असेल तर. फक्त राजकीय शक्ती प्रदर्शन करण्यासाठी तुम्ही संपूर्ण यंत्रणा वापरा हे लक्षात घ्या. शेतकऱ्यांच्या बांधावर जायची गरज आहे. मी इथून आदेश दिलेले आहेत पंचनाम्याचे, असं मुख्यमंत्री म्हणतात अयोध्येतून, बरं का? मी अयोध्येतून पंचनाम्याचे आदेश दिलेले आहे. बघा, या गोष्टी तुम्ही दुसऱ्यांना सांगा किंवा दिल्लीत जाऊन तुमच्या बॉसना सांगा जे आहेत ते. शेतकऱ्यांच्या तोंडाला पानं पुसू नका. शेतकरी अत्यंत खवळलेला, एवढं सांगतो.